लोकसत्ताच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहज बोलता बोलता या उपक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत ज्येष्ठ अभिनेते, कवी, लेखक जितेंद्र जोशी। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। ते लोकसत्ताचे लेखक पण आहेत, त्याशिवाय लोकसत्ताच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारा जो तरुण तेजांकित पुरस्कार आहे त्या पुरस्काराचेही ते विजेते आहेत। त्यामुळे त्यांचं आणि लोकसत्ताचं नातं खूप दृढ आणि दीर्घकाळाचं आहे, त्यामुळे त्यांचं मनापासून स्वागत। आज त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांचे मित्र आणि तेवढेच ताकदीचे अभिनेते दिग्दर्शक हेमंत ढोंबे इथं आलेले, त्यांचे मी लोकसत्ताच्या वतीनं स्वागत करतो। खूप लोकांना जितेंद्र जोशी यांच्याशी गप्पा मारायची, थेट गप्पा मारायची पण इच्छा आहे, पण आपण सगळ्यांना थेट गप्पा मारायला देणार नसलो तरी त्यांचे प्रश्न मात्र आपण नक्की घेणार आहोत। मोठ्या संख्येने लोक इथे सहभागी होत आहेत, लोकसत्ताचे वाचक, त्या सगळ्यांचे वाचकांचेही मी लोकसत्ताच्या वतीनं स्वागत करतो। आणि आता हेमंत ढोंबे यांच्याकडे सगळी सूत्र सोपवतो, त्यांनी आता जितेंद्र जोशी यांच्याबरोबर संवादाला सुरुवात करावी। धन्यवाद मुकुंद सर आणि धन्यवाद लोकसत्ता। आज तुमच्या निमित्तानं ही जी काही संधी मला चालून आलेली आहे माझ्यासाठी, जितेंद्र जोशी हे खरं तर आमचे खूप चांगले मित्र आणि अशी त्याची मुलाखत घेण्याची वेळ कधी माझ्यावर आली नव्हती। त्याच्या अनेक मुलाखती अनेक रात्रींच्या मैफिलींमध्ये मी घेतलेल्या आहेतच किंवा त्यांनीही माझ्या मुलाखती घेतलेल्या आहेत, पण ही एक फॉर्मल गप्पांची मैफिल आहे। मला असं वाटतं की ती आपोआपच इनफॉर्मल होत जाणार आहे आणि आपण थेट मुलाखतीकडे वळूयात। जी तू कसा आहेस? मी मस्त आहे हेमंत, खूप छान आहे, खूप आनंदात आहे, खूप सुदृढतेकडे वाटचाल करतोय असं वाटतंय। आत्मिक, मानसिक आणि शारीरिक सुदृढता याच्याकडे वाटचाल करतोय असं वाटतंय। जो वेळ इतक्या वर्षात क्वचित प्रसंगी लहानपणी आपण एकमेकांना दिलेला असतो, स्वतःला दिलेला असतो, त्यानंतर आपण नाही तो देऊ शकत। आपल्याला सुट्टी मिळाली तरी आपल्याला असं वाटतं कुठंतरी उठून जावं आणि काहीतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन, म्हणजे हा इथला निसर्ग वाटतच नाही। मी आता महेश एलकुंचवार सरांचा एक ललित लेख वाचत होतो, हा निसर्गच आहे। तर या माझ्या नैसर्गिकतेमध्ये ओ इको फ्रेंडली नेचरचे रक्षक मॅ बी मोर नेचर, तर मी नेचरच आहे आणि मी माझ्या निसर्गात सध्या रममान आहे, आनंदी आहे। वा जितू, कस होत रे तुझं लहानपण? म्हणजे कुठे राहायचास तू, कुठल्या शाळेत होतास, कस होत घर? आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल। बघ, जसं लहानपणी प्रत्येकाला आपापलं घर आवडत असत आणि मोठं झाल्यानंतरच आपल्यात त्या कुमकुमी येते, गौरव एवढं मोठं घर आणि ह्याचं तसं त्याचं तसं, आपला आपल्या घराचा कुठलाही कोपरा आपल्याला आवडत असतो। मी मामाकडे वाढलो, माझी आई आणि मी आम्ही माझ्या आईच्या वडिलांच्या आश्रयाला होतो। अर्थातच प्रत्येकाला, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी सुवर्ण संधी चालू येत नाही, माझ्या ती आली। माझे वडील लहानपणी, माझी आई आणि वडील वेगळे झाले आणि मी एका आईने मला सांभाळलेला मुलगा म्हणून मी नावारूपाला उदयाला येणार असं मला लहानपणीच लक्षात आलं। आणि ती कष्ट करणारी आई आणि खूप प्रेमळ असं कुटुंब, माझे दोन्ही मामा, माझ्या मामी, त्यांची मुलं, माझे आजोबा स्पेशली, माझी आजी, नानाजी आणि नानीजी, तर मारवाडी कुटुंब अर्थातच। तिथे वाढलो मी नानापेठेत, नानापेठेसारख्या एका नानापेठेतल्या पण एका अशा भागामध्ये जिथे काय म्हणू आपण त्याला, फार तो गजबजलेला सगळा प्रकार होता। सकाळीतील तालीम मित्र मंडळ, इथे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, दरवर्षी येणारी पालखी ज्ञानोबारायांची आणि तुकोबारायांची, आणि त्या निमित्ताने भरणारा तो मेळा, भाजी मंडई जवळ होती,
लष्कर एरिया जवळ होता, त्यामुळे तो फेरफटका सायकलीवरची रपेट आणि लहानपणी खाऊसाठी मिळणारे पैसे, करावे लागणारे कष्ट, घर गरीब असल्या कारणाने त्या सगळ्याच गोष्टी फार मनसोक्त त्याचा आनंद घेतलेला आहे. लहानपणी भरपूर मिळणारा मार, कुठल्याही कारणावरून धनाधना पडणारे धपाटे, याच्यात ताऊन सुलाखून निघत निघत एका घाबरट परंतु तरी सुद्धा आनंदी आणि हुशार तरीही अभ्यासून असलेला, म्हणजे शालेय अभ्यासक्रमात तरी चांगले मार्क मिळवणार असा मुलगा होतो. राजा धनराज गिरीजी हायस्कूल या शाळेत कॅम्प एज्युकेशन सोसायटी जी आचार्य अत्रेंनी स्थापन केली होती, नंतर आता बघताना असं वाटतं अरे बापरे नंतर असं काय झालं, ते आम्ही आल्यामुळे झालं काय शाळेचं असं. पण लहानपणी सगळ्यांनाच आपली आपली शाळा आवडते. पण एक होतं की तू कॉम्प्लेक्स होता कुठे गेलो जर वक्तृत्व स्पर्धा वगैरे, तर नुमोवीची पोरं आणि रमणबाग आणि न्यू इंग्लिश स्कूल वगैरे ठेवायचेच नाही ना आपल्याला बाकी, म्हणजे उडवून हाट की का असं ते करून टाकायचे. पण तो आता आता आनंद वाटतो, म्हणजे त्याच नुमोवीचा सुबोध भावे आपला मित्र आहे, त्याच रमणबागचा आणखी एक आमचा मित्र भावे हायस्कूल पेरुगेट, तर त्या सगळ्या गोष्टींचा कॉम्प्लेक्स आहे त्या लहानपणी. कारण उत्तम मराठी भाषा बोलणारी मुलं, उत्तम वक्तृत्व असलेली मुलं, पण हळूहळू ते नसल्यामुळे काय किंवा ते काहीतरी आतमध्ये वाटल्यामुळे काय की काय, मी वसंत व्याख्यान मला ऐकायला जात असे टिळक स्मारक मंदिरात, ती भरत असे पूर्वी आणि एस टी कॉलेजमध्ये सुद्धा, ती ऐकायला जाणे, पुणे फेस्टिवल अटेंड करणे आणि इतरत्र ठिकाणी, फक्त नाटक नावाची जी गोष्ट आहे ती पुण्यामध्ये होते, बालगंधर्व रंगमंदिर आणि भरतनाट्य मंदिर, हे मला ठाऊकही नव्हते लहानपणी. तर माझ्या घरामध्ये जो म्हणजे मनोरंजनाचं जे साधन होत ते एक रेडिओ, तो सुद्धा दुसऱ्यांच्या घरातनं त्यांनी लावला की आपल्याला ऐकू येणारा, आणि मग कधीतरी सिनेमाला घेऊन जाणारी आई मामा, तर अलंकार, निषाद, निलयम, अपोलो, अल्पना, मंगला, मंगला म्हणजे चैनच होती, राहुल, ह्या ही थिएटर्स माहिती होती पण भरत आणि बालगंधर्व माहीत नव्हतं मला. पण हळूहळू तिकडे आलो आणि बालपण तसं पाहायला गेलं तर लहानपणी ते सुखावरच वाटतं, पण काही काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला नंतर आता पाहताना असं वाटतं की मध्यंतरीच्या एका काळामध्ये असं वाटायचं की बापरे फारच विचित्र होतं बालपण, पण मग नंतर आता बघताना असं वाटतं की अरे नाही खूप छान होतं, ती काय आपल्याला कमी होती, काहीच नाही, छान छान चांगलं चुंगलं करून खाऊ घालणारी आजी होती, गाणी ऐकवायची, नकला करणारी आजी, खूप प्रेम करणारे आजोबा होते, कष्ट करणारे दोन मामा होते, कष्ट करणारी आई होती, खूप छान छान लहानपणी भजनं व्हायची घरामध्ये, सकाळी पहाटे पहाटे उठून आजोबा भजन ऐकवायचे, मग मंदिरात जायचो, तिथे काहीतरी कीर्तन भजनं, काहीतरी भगवत गीतेचा सप्ताह, भागवत सप्ताह ज्याला म्हणतो तो व्हायचा, मग तिकडे निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये कधीतरी कीर्तन असायची, ते कानावरून पडलं. लहानपणी त्याचं महत्व नाही कळत हे म्हणजे आपण म्हणतो ना की दुर्गे दुर्गडवारी तुझ विणे संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी सुख करता दुखारता, यामधला नाद, यामधला यामधलं काव्य आपसुकच आपल्यामध्ये एक पद्य नावाची जी गोष्ट आहे ज्याला आपण कविता म्हणतो किंवा असा हात करून म्हटलं तर त्याला काव्य म्हणू शकतो, तर ते ती जी कविता आहे ती जगण्यातली हरकत नाही. असे काही काही शिक्षक खूप उत्तम लाभले, काही काही शिक्षक केवळ हा हे बालकवींची कविता आहे तर तुकारामांचा अभंग हा 5 मार्काला आहे असं शिकवणारे शिक्षक लाभले, आणि काही काही परदेशी सरांसारखे असेही शिक्षक लाभले जे नंतर मी सेंट जॉन सेकंडरी स्कूलमध्ये 7वी नंतर गेलो इथे ते मला लाभले की ज्यांनी सांगितलं ही कविता काय म्हणते आहे, कवी काय म्हणतो यापेक्षा कविता काय म्हणते आहे आपण ते ना समजवणारे शिक्षक असायला हवे, पण ते सुदैवाने आले माझ्या आयुष्यात. आणि म्हणजे
सॉरी तुला इंटरप्ट करतोय, पण बऱ्याचदा ना कविता ह्या लहानपणी आपण पाठ करायला वेगवेगळ्या हिंदी गाण्यांच्या चालीवर पाठ करायचो. हे सगळ्या शाळांमध्ये झालेलं आहे, तुझं माझं सगळ्यांचं झालेलं आहे. पण मग ते पण मग तेव्हा लहानपणी मला ज्या दोन गोष्टी प्रकर्षाने आठवतात अगदी लहानपणापासून, तीन गोष्टी, त्या म्हणजे एक जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपी सिंह लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र कौन सुत नामा हनुमान चालीसा, हे लहानपणापासून घरात होती. त्यामुळे ती जसं रामरक्षा म्हटली जाते मराठी घरांमध्ये तसं आमच्याकडे मारवाड्यांमध्ये हे म्हणायचं बजरंग बलीचं. आणि शाळेमध्ये ही आवडते आवडते मग मनापासून शाळा लाविते लळा ही दसा माऊली बाळा आसऱ्या पुलांची बाग जशी आनंदी स्वच्छंदी ही तशीच शाळा मुले इथे आनंदी. हे आमच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीची प्रार्थना होती. त्यानंतर मना सज्जना भक्ती पंथेची जावे घरी श्री हरी पावी देतो स्वभावे, हे शाळेत म्हणून घेतलं जायचं. तर ते नकळ ते संस्कार होत गेले रे. आणि परत तिथं बाकी घरामध्ये आसपास आवारा हो पार आवा शैलेंद्र साहेब लुधियानवी आणि पूर्वी नाव सांगितली जायची ना दिलंय अर्ज किती भाई वगैरे, नाही ते महत्वाचंही होतं ना पूर्वी, म्हणजे नाव सांगितली जायची कारण त्यातल्या काव्याकडे त्यातल्या शब्दांकडे इतकं महत्व असायचं. आणि गाणं म्हणजे फक्त वाद्य किंवा आवाज इतकं नव्हतं, गाणं म्हणजे शब्द होते पूर्वी. हो म्हणजे मला असं वाटतं ते संगनमत होत सगळ्यांचं मिळून आणि काहीतरी वेळ होता लोकांकडे, अर्थात तो नाराजीचा सूर लावायला नको. आताही खूप उत्तम गाणी बनवणारी माणसं आहेतच, परंतु म्हणजे जसं मला माझ्या किंवा तुला तुझ्या बालपणात जाऊन जो आनंद लाभतो तसं आत्ता आपल्यापेक्षा थोड्या कमी वयाचा अमेयवाद असेल जे आहे तर ज्याला त्याचं बालपण जे आहे जेव्हा आपण किशोर वयात होतो त्याला त्याचं बालपण आवडते, किंवा आत्ता किशोरवयीन जी मुलं आहेत त्यांना, आत्ता जी माझी मुलगी रेवा आहे ती 10 वर्षांची आहे, पण तिचा जन्म प्रत्येक वेळेला ते बदलत आहे. आणि आधीच म्हणजे किती नॉस्टॅल्जियामध्ये रमायचं किंवा काय करायचं हे ज्याचं त्यांना ठरवायचं असतं, किंवा किती नवीन स्वीकारायचं. गुलजार सारख्या माणसांकडे बघून असं वाटतं की अरे वा किती चांगल्या पद्धतीने नवीन स्वीकारतात. किंवा सुमित्रा भावेंना मी जेव्हा जेव्हा भेटतो मला असं वाटतच नाही त्यांचं इतकं वय आहे, कारण त्या जितक्या पटकन ते सगळं आत्मसात करतात. आत्मसात करणं जी आहे ना नवीन गोष्ट, आत्ताची गोष्ट काय घडते आहे त्याच्याकडे नीट लक्ष असणं, तर ती फार मला वाटतं सुंदर गोष्ट आहे. आणि जितू म्हणजे तू आत्ता बोलता बोलता ओघात हे म्हणालास की मारवाडी कुटुंब, सो जाणून घ्यायला आवडेल सगळ्यांनाच कारण बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये. दुर्दैवाने आपल्याकडे आडनावांवरनं आपण काही समीकरणं बांधून टाकतो, परंतु जितेंद्र जोशी नसून ते जितेंद्र जोशी आहे आणि तुझी मातृभाषा मारवाडी आहे. आणि खूप खूप गंमत आहे बघ, मातृभाषा म्हणजे माझ्या आईची भाषा, माझी आई जे बोलत होती, माझ्या आईनी जे माझ्या कानावर जे पहिल्यांदा पडलं ती माझी भाषा झाली. सो या मातृभाषेविषयी आणि तिथून ते तुझ्या मराठी म्हणजे इतकं चांगलं मराठी होणं, इतकं चांगलं हिंदी होणं, या भाषेसाठी काय काय केलंस तू? मला आवड निर्माण झाली लहानपणी घरामध्ये जितक्या प्रकर्षाने हिंदी गाणी ऐकली जायची, अजित दास्ता है ये किंवा राज कपूर किंवा काय एस डी बर्मनची गाणी आर डी बर्मन हे ऐकलं जायचं तितक्या प्रकर्षाने किंवा तितक्या आवडीनं की आज कोणीतरी मुद्दाम बाबूजींची गाणी लावली असं होत नसे. ती मराठी गाणी ऐकायला मिळायची फक्त शिवजयंती असल्यानंतर पवाडे ऐकायला मिळायचे बाहेर मंडळात, किंवा गणेशोत्सवामध्ये ऋणझुन ऋणझुर रे ब्रह्म या अशा पद्धतीची गाणी जी भक्ती रसातली गाणी ती ऐकायला मिळायची. परंतु शाळा मराठी माध्यमाचीच होती, परंतु हा
जे मी शिकतोय हे काहीतरी मला पास व्हायचं यासाठी कधी त्याची गोडी नव्हती. तसं नागरिक शास्त्राचं हे कशाला असतंय पुस्तक असं जे वाटायचं लहानपणी. किंवा श्यामची आई खरोखर आवडायचं कारण त्याच्यावर सिनेमा पण पाहिलेला होता तर श्याम विषयी लिहायला खूप आवडायचं. परंतु एस्पेशली कविता मुख्यत्वे करून त्या कधी अशा मराठी कविता भिडल्या नाही कारण त्या भाषेकडे एक तर घरी बोलली जायची नाही बाहेर आमच्या आळीमध्ये बोलली जायची ते ये तिच्या आयलेची अशीच भाषा होती. एकमेव घर असं होतं ज्ञानेश्वर धायबर नावाचे एक आमचे त्यांना बाळू मामा म्हणायचो ते होते त्यांच्या घरी पुस्तकं येत असत ते खूप उत्तम मराठी भाषा बोलत असत बरं का. पण ते तेवढंच जेव्हा मुंबईला मी आलो अर्थात मुंबईला यायच्या आधी एक काही आपल्या काही आता करायला काम नाही घरातही बोर होते काय काय करायला तेव्हा सुदैवाने एवढे चॅनल आणि हे नसल्यामुळे काय करायचं ते गीता ग्रंथालय नावाचं अक्षरशः 6x10 एक वाचनालय होतं भवानीकडे तिथे जाऊन बसायचं आणि पुस्तकं वाचायची. त्या हळूहळू तिथे जाऊन मायापुरी बघायची तिथे जाऊन त्या अंकातल्या त्या वेळेच्या ज्या नट्या होत्या किमी काटकर वगैरे त्यांची ते बरं वाटतं बघायला. तर ते पाहता पाहता हळूहळू किती पाहणार ना दररोज ते पाहून पाहून झाल्यानंतर मग हळूहळू थोडा इकडे सरकलो वपू काळेंकडे मग थोडं किवी जोशी मग करता करता एके दिवशी करेचे पाणी हाती लागलं. ती काही भाषा कळे ना गड्या ते काय आहे परंतु म्हणजे काहीतरी आवाड हवी आहे नक्की. एस एम जोशी हॉल आपण बघितलाय पण एस एम जोशी कोण हे त्या पुस्तकातून काहीतरी थोडस लक्षात आलं. किंवा सेनापती बापटांविषयी वाचलं आंबेडकरांविषयी ऐकू यायचं पण अरे बापरे खूप मोठी व्यक्ती असणार काहीतरी कारण सगळीच मोठी मोठी माणसं त्यांच्याविषयी बोलतात असं एक काहीतरी तयार होऊ लागलं होतं. पण त्याचं जे योग्य काय म्हणू भाषेची लागण जी झाली ती मुंबईला आल्यानंतर झाली जेव्हा चंद्रकांत काळे यांच्या सोबतीला मराठी भाषा बोलता येत नव्हती फार चांगली आणि खूप चुका व्हायचे. तर मग मुद्दाम हे मोहन वाघ नाटक करत होते वाऱ्यावरती वरात म्हटलं आपण हे नाटक जर आपल्याला मिळालं पु ल देशपांडेंचं नाटक चंद्रकांत कुलकर्णी डिरेक्ट करतात तर त्या नाटकामध्ये आपण जर भाग घेतला तर तिथे उत्तम मराठी बोलणारे सगळे नट असतील आणि कानावर खूप उत्तम मराठी भाषा पडेल आणि ते माझ्या पथ्यावर पडेल मला अर्थातच मौज पुढे चंद्रकांत काळे आणि त्यांच्या साजण वेळा शेवंतीचं बन मग त्या माणसाकडून खूप मिळालो आवाड हवी इतकं की ग्रेसांच्या घरी जाण्याचं भाग्य एकदा नव्हे दोनदा नव्हे चार वेळेला तर ते आणि मग तिथून हळूहळू मग तो रसच आहे ना रे शेवटी की ती चवच आहे ना म्हणजे एकदा एखादा पदार्थ आपल्याला आवडला आपण म्हणतो आयला हे आपण हेच खात होतो आतापर्यंत कधी आपण त्या पद्धतीचा पदार्थ खाल्लाच नाही म्हणजे थाय फूड खाल्लंच नाही कधी किंवा आपण पंजाबी कधी खाल्लंच नाही. हळूहळू आपण शोधायला लागतो मग मसाले कुठले काय तसं भाषेचं पण असतं ना मतलब काय म्हणू आपण त्याला की जबान का जसे एक जायका होता है वैसे भाषेचा भाषेची सुद्धा चव असते ना मग ती गोडी लागली गड्या आणि मग तू म्हणजे आता आनंदाला पारावर उरला नाही मग आपल्या कोल्हापूरची वेगळी सोलापूरची वेगळी तिकडं यवतमाळ तिथं वेगळं इथं औरंगाबाद वेगळं असं सगळं भार उडून उडू लागली. मग हळूहळू शाहीर साबळेंची गाणी मग कळायला लागलं विठ्ठल मग म्हणजे काय शाहीर साबळे म्हणजे काय कळायला म्हणजे जाणू लागलं कळलं तर अजून म्हणजे कळू आपल्याला तीही व्यक्तिमत्व आपल्याला कळणार कधीच नाही ती फार मोठी होती. हा पण म्हणजे निदान त्या विठ्ठल उमपांच्या छातीला एकदा मी नमस्कार करेल असं एवढी छाती असलेला शाहीर असं गुदमरवून टाकणारी मिठी मारली त्यांनी तर ते आपलं भाग्य आहे हे म्हणत की. आणि शिवाय मला एक बरं वाटतं कुठल्याही राज्याविषयी काही मला म्हणायचं नाहीये परंतु जसा राजस्थानात वाढलेला मुसलमान हा मारवाडी मुसलमान असतो तसा मी मराठी मारवाडी आहे आणि गंमत अशी की मला असं वाटतं की ज्या राज्यानं देशाच्या राजकारणात देशाच्या आर्थिक सांस्कृतिक
आणि सामाजिक जडणघडणी अत्यंत मोलाचं इतर कुठल्याही राज्याने केलेलं नाही इतकं भरीव काम करणारी मोठी मोठी माणसं ज्या राज्यांनी दिली त्या राज्यात माझा जन्म झाला हो त्या राज्यात मी वाढलो माझ्या पालकांची कधी बदली झाली नाही आणि मी इथं लहानाचा मोठा झालो त्यामुळे माझ्या ते पाणी गेलं रे माझ्या हात ते पुण्याचं पाणी मुंबईचं पाणी आणि नाटकात काम करत असल्यामुळे बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे हो आणि तू आता म्हणजे चहूकडे प्रवास करतोयस म्हणजे सर्व भाषांमध्ये काम करू लागलायस आता इंग्रजीच राहिलंय फक्त तेही होईल लवकरच पण हिंदी मराठी हा जो सगळा प्रवास आहे म्हणजे तू आता अनेक वेब सिरीज मधनं दिसतोयस आम्हाला सिनेमांमधनं दिसतोयस काटेकर ही तुझी गाजलेली भूमिका आणि संपूर्ण भारताने नव्हे तर जगभरानी तुला डोक्यावर घेतलं त्या भूमिकेसाठी नाही 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 ती अत्यंत लोकप्रिय भूमिका आहे आणि त्या शोची ओळख काटेकर बनली दुसऱ्या सीझन मध्ये काटेकर नाही याबद्दलही लोक नाराज झाले होते एक चळवळ आली की काटेकरला परत आणा वगैरे वगैरे सो ही एक लोकप्रियता आहे सो मला असं वाटतं की मराठी मराठी रंगभूमी मराठी चित्रपट मराठी मालिका त्यानंतर हिंदी वेबशोज हिंदी चित्रपट हा जो सगळा प्रवास आहे तुझा हे करताना काय वेगळेपण जाणवत या मराठी आणि हिंदी या चित्रपट सृष्टीत म्हणजे बाईक चालवत असताना मोटरसायकल वरून झालेला छोटा अपघात आणि कधीतरी मित्राच्या चारचाकीतून जात असताना त्याचा झालेला मोठा अपघात शेवटी तो अपघातच म्हणजे जे काही मिळालं ते अपघातानेच मिळालेलं आहे अर्थातच इतकी वर्ष 97 आलो मी हे 2 डिसेंबर 97 18 वर्षांचा होतो मी आणि मला इतक्या वर्षानंतर कुठल्याही म्हणजे अत्यंत ज्याला आपण सांडबुद्धी असं म्हणतो अशाही माणसाला काही ना काही शिकता येतं आणि अनुभव गोळा होतात त्याच्याजवळ माझ्याकडे गोळा होत गेले मला माणसं खूप चांगली भेटली हे मला या संपूर्ण प्रवासात ज्यांच्या बरोबर मी पुण्यावरनं इथे आलो होतो ती सगळी राजेश कोलन विजय अतुल पटवर्धन सौरभ पारखे श्रीनिवास शिंदे मग त्या नाटकामुळे इथे श्रेयस्थळपदे अशी मैत्री झाली मग हळूहळू अरुण नलावडे संतोष मेहकर त्यानंतर संपदा जोगळेकर कुलकर्णी सतीश राजवाडे मोहन वाघ मला स्वप्नील नाथने शैलेंद्र बर्वे निशिकांत कामत त्यानंतर अभिजित पेडणेकर किती नावं घेऊ मी प्रकाश निमकर किती नावं घेऊ ही असंख्य माणसं आत्ता पण म्हणजे मला मित्रांचा परिवार खूप मोठा आहे मला अनेक उष्ट्या घासांनी बनलेला हा ही एक थाळी आहे असं मला वाटतं की कोणी कवितेचा घास भरवला कोणी मोहित टाकळकर सारख्या माणसाने मला चित्रकलेचं काहीतरी सांगितलं बघ बाबा हे असं आहे स्वप्नील नाचणे शैलेंद्र बर्वेनी माझ्या आयुष्यात एक संगीत निर्माण करणे आणि त्यातनं गाणं निर्माण होणे ही गोष्ट दिली निशिकांत कामत मला चित्रपट कसा बघायचा ते शिकवलं तर असे असंख्य मित्र आहेत अजित परब सारखा मित्र आहे कौशल इनामदार सारखा एक मित्र आहे की कौशल जे लिहितोच एखाद्या गाण्याविषयी हे वाचून मला असं वाटतं अच्छा मला हे गाणं आणखी कळलं आता अच्छा असंही बघता येऊ शकतं एक रिक्षावाला मध्ये भेटतो आणि तो म्हणतो की तो नुसरत फतेह अली खानची गाणी त्याच्या रिक्षात सुरू असतात आणि मी बसतो आणि म्हणतो मला पवईला जायचं नाही जाणार बरं बसून राहतो तो परत बघतो म्हणतो अरे नाही जाणार बोल द्या नाही जाणार ठीक आहे लेकिन नुसरत साहेब तर सुन देतो ना आप भी सुन रहे अच्छा नुसरत साहेब पसंद आहे का बहुत पसंद आहे चलो आणि तो निघतो आणि तो अंधेरी वरून पवईला येईपर्यंत जे नुसरत साहेबांविषयी बोलतो त्यांच्या गायकीविषयी बोलतो अशा असंख्य अनेक विविध गोष्टी आहेत मग की ज्या मला मिळाल्यामुळे तो अनुभव माझ्या गाठीचा आला आणि माणूस मला आता एलकुंचवारांच्या लेखामध्ये फार अप्रतिम गोष्ट ते म्हणाले की असामान्य होण्याची धडपड करायची आवश्यकता नाही
जे आहे ते सामान्यत्वातूनच मिळतं. असंख्य सामान्य माणसं जी आजूबाजूला असतात. म्हणजे तुला सांगू का, हरिवंशराय बच्चन यांचं मला असं वाटतं दशद्वार से सोपान तक आणि नीड का निर्माण फिर आणि आणखी एक पुस्तक बसेरे से दूर, त्यामध्ये कुठल्या तरी एका पुस्तकात त्यांनी अर्पण पत्रिकेत असं लिहिलंय की मैं सामान्य ही रहना चाहता हूँ और अनेक सामान्य लोगों के साथ अनेकता का एकता का अनुभव करना चाहता हूँ. तर मला वाटतं ते जर का प्रेम जिवंत असेल, जर का सहवेदना संवेदना जिवंत असेल, जर का काहीतरी दुःख आणि सुख दुसऱ्याचं आपलं आपल्याला वाटत असेल, आणि शिवाय प्रत्येक माणूस धडपडत असतो ना रे. म्हणजे आता उदाहरणार्थ तू तुझा पहिला सिनेमा करत असताना जर मला त्यात घेत असेल तर तू माझ्या कॅरेक्टरचा कितीतरी अभ्यास केलेला असतोस रे, बघतोस त्या मुद्रा करत असताना. तर तुझ्या अभ्यासाचा मला फायदा होतो ना. क्षितिज पटवर्धन पहिलं नाटक आपलं डिरेक्ट करतो दोन स्पेशल नावाचं, तर तो कितीतरी त्याच्यात टाकतो, मला आपसुकच ते मिळून जात. आणि अशी असंख्य मित्र मंडळी आहेत रे. म्हणजे फार मी रुपारीला गेलो ना एकांकिका करायला, तेव्हा भेटलेला दर्शन जाधव जो त्या म्हणजे त्या डॉन होता रे, काय काय काम करायचा दर्शन, तो ही एनर्जी आणखी आजही त्याच्यात ते काय आहे. त्यांनी मला काही गोष्टी दिल्या, मला कपिल भोपट. पण मग जितू, या संपूर्ण म्हणजे सुरुवातीच्या काळात अशी कुठली एक पावती मिळाली ज्याने ठरलं की आपण इथेच रमायचंय आता आणि इथेच राहायचंय आणि इथेच काम करायचंय? एक पावती असते जी आपल्या कायम आयुष्यभर लक्षात असते, तर अशी कुठली पावती होती तुला मिळालेली तुझ्या कामाची? मला मला ते हेच आवडलं होतं रे, स्टेजवर आपण गेल्यानंतर लोक हसतात. आणि ना तुला एक गोष्ट सांगू का, त्या अंधारातून त्या विंगेतून त्या प्रकाशाकडे जाण्याची जी गंमत आहे ना, आपल्या पोटात असंख्य फुलपाखरं असताना गर्भगळीत भीतीनं पछाडलेला असताना छाती मोठी करून आहे बिंदास काही नाही, हा माझा ऑडियन्स आहे मला बघायला आलाय, या आत्मविश्वासाने तिथे जाणं आणि तो ते प्रेक्षागृह भरलेलं असणं ती नशा आहे. ते फारच पवित्र आहे, अतिशय अर्थात ते नो डाऊट त्याच्यात स्वतःवर प्रेम करायला लागण्याची भीती प्रचंड आहे. पुन्हा स्वतःविषयी आत्मविश्वास बाळगता बाळगता अभिमान गर्व दंभ मद मत्सर आणि त्याच्यातनं पुन्हा अत्यंत स्वतःविषयी स्वतःला प्रमोट करण्याची अश्लीलता, त्या सगळ्या रोगांची लागण होण्याची सहज शक्यता असते. परंतु एखादा ध्यान करणारा माणूस किंवा एखादा मेडिटेशनला बसलेला माणूस, बघा मी किती भारी ध्यान करून दाखवतो, यासाठी बसतच नाही ना. तो हळूहळू आत जातो आणि काहीतरी त्याला शोध लागू लागतो काहीतरी. अर्थात हा व्यवसाय आहे हे विसरून जाता कामा नये, हा व्यवसाय आहे. तू जर चाललास तर ते तुला घेतील, तू जर वेळेवर आलास, दोन गोष्टी पाहिजे, एक तर नट चालला तरी पाहिजे, धना धना चालला पाहिजे नट काय कुठलाही आर्टिस्ट, किंवा तो शिस्तीचा तरी असला पाहिजे तरच तो टिकतो. काहीतरी एक गुण असल्याशिवाय कुणीच टिकत नाही, नाही का, आपल्या कुठल्याही क्षेत्रात म्हणा. पण एक नक्की असतं, हे सगळं करताना मी काय होतो आणि मी आता काय झालो हे फार जास्त महत्वाचं आहे. कारण आलो तेव्हा काय इच्छा होती, काय मिळवायचं होत, आणि आता जेव्हा मुकुंद संगोराम सर जेव्हा म्हणतात की एक ज्येष्ठ अभिनेता, तेव्हा मला जरा असं वाटतं अरे बापरे, ज्या व्यक्ती काही अनेक लेख आपण वाचलेले आहेत ती व्यक्ती आपल्याला ज्येष्ठ अभिनेता म्हणते, तर अच्छा बर असेल बुवा मम्मी. किंवा कधीतरी पावत्या तुम्ही प्रिसाइज म्हणजे त्या पावतीपाशी यायचं झालं तर अशा अनेक आहेत. परंतु शिवाजी मंदिरला काम करत असताना पहिलं नाटक होतं आणि सरदारजीची भूमिका करायचो, जसगीर सिंग.
यार दरवाजा खोलो यार, दरवाजा खोलो, ओ यार दरवाजा, असं माझं ते सगळे डायलॉग विलॉग. तर माझा पहिला प्रयोग झाला आणि मला तिथे आपले बाळू दादा जे आहेत ना चहा देतात, ते येऊन मला म्हणले तुम्ही फार मोठे होणार म्हणून. मला कळलं की ही व्यक्ती, आणि चहा पीत नसे आजही नाही पीत, तर ते बाळू दादा आणि आमचे सतीश कौतवडे म्हणून कपडेपट इस्त्री करणारे एक मित्र होते, ते पान खायचे. तर त्यांनी एके दिवशी मला पान खातो का पान, म्हणलं हो खातो, खाडं आहे माझ्याकडे पान, हे घे पान, फार कोणाला देत नाही म्हणे पण तू तू फार भारी आहेस. तर मला काय वाटलं हे म्हण, बाकी एखादा प्रेक्षक येऊन आपल्याला सांगतो किंवा एखादा दर्दी समीक्षक येऊन सांगतो, नो डाऊट प्रत्येकाचा आदर, परंतु ही जी टाऊन सुलाखून निघालेली माणसं आहेत ना, नाही म्हणजे त्या बाळू दादानी आतापर्यंत रंगभूमीवरचे कितीतरी प्रयोग पाहिलेत, कितीतरी नट येताना जाताना पाहिलेत. सो बाळू दादा जर असं काहीतरी म्हणतो ना, बाळू दादा सहज कोणाला पावती देत नाही, तो आपला त्याचा त्याचा चहा देतो आणि गपचूप जातो, पण तो हो बरोबर सांगतो हे नाटक चालणार आहे का नाही चालणार आहे, प्रयोग किती होणार आहेत, हा नट चालणार आहे का नाही चालणार आहे. वा हो. वा आणि आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही की ही माणसं ही त्यांना त्या झगमगाटाशी काही घेणं देणं नाही, त्यांना काही पडलेलं नाही तुझ्या नाटकाला किती बुकिंग झाले, कारण त्याला चहाचे तेवढे. तो प्रशांत दामले साहेबांना सुद्धा चहाच देतो, तो जितेंद्र जोशीलाही चहाच देतो, आणि तो आणखी कुठल्याही नाटकाला चहा, म्हणजे त्याला काय बाबा नाही का. आणि अशी माणसं त्यामुळे ते पण आहे रे हेमंत. आता सुधीर भटांवर जेव्हा कर्ज होतं नाटकामुळे, तर मला आठवतंय सुधीर काका बोलता बोलता रडला होता, बाळूदादा त्याला जाऊन म्हटला माझ्याकडे तुमचं मला माहिती आहे कर्ज खूप मोठं आहे, लाखांचं कर्ज आहे, माझ्याकडे 1-4 हजार रुपये जमा झालेत म्हणला, देऊ काम. तर आता मला सांग ह्याच्यापेक्षा नाही, काय हे कमावलं सुधीर भटांनी सुद्धा, हेच कमावलं हो. आणि मला मला. मला पण हे शिकवणारा की जोशी खिशात पैसे असतील तर तुम्ही समोरच्याची गरज असेल तर, हे शिकवणार विघ्नेश जोशी त्याच्याबरोबर वाऱ्यावरची वरात मध्ये काम करून कमावलेला आणखी एक मित्र म्हणजे विघ्नेश जोशी. कोणाकोणाची नावं घेऊ हेमंत, म्हणजे मित्रां म्हणजे काय तुला सांगू पण जितू, मी. म्हणजे मला तर माहिती आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, पण प्रेक्षकांसाठी हा प्रश्न मला तुला विचारायला आवडेल की जितेंद्र जोशी चुकतो हे काय त्याला कसं कळतं? जितेंद्र जोशी चुकतो, तो चुकतो, तो हा चुका करतो, हो. हे त्याला कळतं का? आणि मग तो चुका सुधारण्यासाठी काय करतो? पूर्वी कळत नसे बरं का, म्हणजे उधाणलेला समुद्र भरतीवर आलेला तो कसा कुठेही जाऊन आपटतो ना, तो काय म्हणतो मी काय करू, लहरच अशी आहे. तर तो जो लहरी स्वभाव होता ना जेव्हा, तेव्हा कुठेही जाऊन आदळायचं आणि कुठेही काय करायचं, आणि झाल्या चुका तर झाल्या, मी नाही घाबरत जा, अरे नाही नाही तू घाबरत नाही मित्रा, पण तुझ्या चुकांचा इतरांना त्रास होऊ शकतो, हे जी ही जी भावना ही नव्हती त्या त्या वयात. ती काय म्हणतो मध्यंतरी फार सुंदर वाक्य वाचलं हे म्हण, जो उतरत जातो जी उतरत जाते ती नशा आणि जी चढत जाते ती मस्ती. तर त्या नशेत होतो रे कुठल्या तरी, की बेभान होऊन. पण आता असं वाटतं की हो होतात चुका, अर्थात मला कोणी जर संधी दिली असं होत नसतं म्हणा, मी क्षत्रिय असतो तर लहानपणी निबंध असायचा ना, मी शाळा असतो तर तसं नाही होत ते, पण तरी सुद्धा मला माझ्या चुका त्या तशा तर हे बघ जे चूक आहे बरोबर आहे किंवा जे काही हा सापेक्ष आहे, म्हणजे मी एकदा आईला म्हटलं होतं, आई म्हणली ही काय उठायची वेळ झाली का, आता हे कोणी शब्दशः घेऊ नका, मी पहाटे झोपत असेल दुपारी उठत असेल, आई म्हणली ही काय वेळ झाली का झोपायची उठायची. मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत गेलो तेव्हा मला त्याचा फायदा कळला, आणि मी तिथल्या वेळेप्रमाणे बरोबर झोपत होतो उठत होतो. कुठेतरी जे चूक असतं ते कुठेतरी बरोबर असतं, त्याला काही हे नाहीये. हा तुम्हाला त्या सोबत राहायचंय की नाही हा तुमचा प्रश्न असतो, चुकणारा माणूस स्वतः बरोबर त्या चुकीसोबत राहू शकतो का, हो का, तो समाधानी आणि
शांत आहे का? हो का? मग राहावं त्यांनी चुका करत. चुका करणाऱ्या माणसासोबत जी माणसं राहतात ती राहू शकतात का? तर त्यांनी राहावं, नाही तर दूर व्हावं चुकांपासून किंवा माणसांपासून. इतकी साधी गोष्ट आहे. हा, प्रश्नाचं उत्तर असं, मला चुका आता माझ्या कळतात आणि अनावधानाने झालेल्या मला नाही कळत. परंतु नाही, अनावधानाने अनावधानाने आपण सगळेच चुकत असतो. सगळेच हरकत हरकत नाही ना. म्हणजे मी काय म्हणतो, मी खर सांगू का हे मन, मी कुठलंही काम करायला घेतो ना, आता हे असं करून दाखवतो ना, असं मनात विचारच येत नाही. मला असं वाटतं हे भस्कन पडेल किंवा भस्कन चांगलं होईल, दोन्हीची जबाबदारी माझी नाही ना हे मन. बरोबर बरोबर. मी आलो होतो यशस्वी व्हायला, पण हळूहळू मला यशस्वी माणसांकडे बघून कळायला लागलं की अरा हे असं होतं का? यशाच्या नादी लागल्यामुळे काय होतं हे बघ. नाही पण म्हणजे यश यश तू ज्याला आता यश म्हणतोयस त्या यशाची व्याख्या तुझ्या दृष्टीने काय आहे आता? आता या क्षणी, आता या क्षणी पूर्वीचं मी म्हणतोय ते वेगळं यश होत. ते म्हणजे प्रशांत दामलेंबरोबर एकदा काम आणि धोधो प्रयोग आणि धोधो पैसे आणि रंगभूमीवर एखादं सौदे सही तरी हाताला लागावं आणि दना 2000 प्रयोग आणि वगैरे वगैरे. ही माझी यशाची व्याख्या होती. आजही प्रशांत दामलेंबरोबर काम करण्याची इच्छा आहे का? सवाली पाहिजे. सही रे सही सारखं नाटक मिळालं तर करायची इच्छा आहे का? पण मी भरत जाधव नाही. म्हणजे ती तो चिवटपणा ना तो माझ्यात नाही. पण मग आजची यशाची व्याख्या काय आहे? की पूर्वी बाभ बोरकरांची कविता मला आठवते 2001 साली एका मुलांनी मला वाचून दाखवली. मला त्यातला काहीही अर्थ कळला नव्हता. आज मला बाभ बोरकर कळतात. मी ज्या दिवशी पहिल्यांदा आरती प्रभू आणि मर्ढेकर हातात घेतले तर मला कळेच ना हे काय काय ही कविता. मला नव्हती ती प्रतीक कळत, मला नाही. आज मी थोडासा जवळ पोचतो, समजली असं मी म्हणत नाही, थोडा जवळ पोचतो कदाचित. आज नातेसंबंध असतील, माणसं असतील, निसर्ग असेल, मी स्वतः असेल, मला आतला पापुद्रा म्हणजे एक वरचा पापुद्रा असा काढून आपण बघायचो ना डब्यात, असा डबा काढून काय लाडू नाही हा नाही हा नाही, निदान तो डबा उघडता येऊ लागलाय. डब्यातला ऐवज अजून मला सापडलेला नाहीये. तो कदाचित सापडेल किंवा नाही सापडणार जिथे. मला आत्ताही असे वाटतं की मला संपूर्ण रसिकत्व द्या, मला मिळू देते संपूर्ण रस. मला एक नक्की करून चुकलंय, नाटक सिनेमा आणि हे जे काही मी व्यवसाय ज्या व्यवसायात तो माझ्या जगण्याचा एक भाग आहे. ते माझं जगणं नव्हे, ते माझ्या जगण्याचं बाय प्रॉडक्ट आहे. त्यामुळे जेव्हा अरे रे बापरे मी आता काय करू, मला मला पुढे कामच नाही मिळालं तर काय? हो बरोबर आहे. काही काही नटांना असं वाटतं की बापरे आता आपल्याला इथून पुढे यश नाही मिळालं तर. जेव्हा मिळालं नव्हतं तेव्हा ते मिळवण्याची धडपड होती, मिळाल्यानंतर ते टिकवण्याची धडपड आणि त्यानंतर ते गेल्यानंतर पुन्हा मिळवण्याची धडपड. पण मी माझं काम करतो लहानपणापासून आपण ऐकत आलो हे मन, पण आपल्याला वाटत कर्मण्ये अधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म कर फल की अपेक्षा मात्र. तर हे ऐकत आलो म्हणून कदाचित आपल्याला ना ते सरावाने खूप, जसं एखाद्या काही पालकांनी जेव्हा हे नाही हा हे ते नाही करायचं ते नाही करायचं हे अजिबात. मुलगा म्हणतो चहाला का बरं मी जरा करून पाहतो बरं काय होतं ते. तसं खूप चांगलं सांगितल्यानंतर हा माहितीये मला नसतं माहिती, ते एकदा सांगून सोडून द्या, त्याच्या कानावरनं जाऊ दे. कधीतरी त्याचं त्याला आईला ते आपल्याला सांगितलं होतं बरं. तसं आता मला वाटतं की जे आत्ता आहे जगणं, मला जगण्याची चव घेऊ दे. मला हे मला कविता मला वेगवेगळे पदार्थ, अरे हवा पुण्याची हवा, मुंबईची हवा, नागपुरातली हवा, जंगलातली हवा, सह्याद्रीच्या रांगांमधनं जाताना मला कुठं माहिती होतं रे
मी प्रवास करताना मला कधीतरी ते तो पवाडा आठवेल आणि मला काहीतरी अंगावर ऑइल उगवतच काहीतरी हे होईल. एखादा डोंगर जेव्हा कुरतडून कुरतडून आपण विमानातून बघतो कुरतडले जातात डोंगर, ते कुरतडून कुरतडून जेव्हा आपल्या भरधाव धावणाऱ्या गाड्यांखाली ते अंथरले जातात, एक एक डोंगराचा मृतदेह जेव्हा मोठ्या मोठ्या गाड्यांच्या खाली अंथरण्यासाठी म्हणून महामार्गावर टाकला जातो, तर ते होणारे खून, ते होणारे मृत्यू आपल्याला नाही दिसत किंवा आपल्याला ते जाणवतही नाही. कारण कारण आपण कुठल्या तरी एका म्हणतो ना आपण अनेक संभ्रम घेऊन महानगराची पहाट होते आणि अनेक स्वप्न नागव्याने पळू लागतात. तर ती नागव्याने पळणारी जी स्वप्न आहेत ना, तर त्यांच्या मागे कुठपर्यंत जायचं हे एक ना एक कविता लिहिते म्हणते, रोटी की खाहिश से भी आगे हम तुम देखो कितना भागे, रोटी की खाहिश से भी आगे हम तुम देखो कितना भागे, दम घुटने का अंदेशा था मर जाने का संदेशा था, फिर भी मैं खुद को गोद लिए मन के पैरों की होड़ लिए जय जय एमे चिल्लाता हूँ रूठा इंसान मनाता हूँ, एक बूंद से निकला था मैं एक ख्वाहिश का नतीजा एक ख्याल का भवंडर मैं आदम का भतीजा, ख्याल की खाल उधेड़े मर मर के फिर आऊंगा, ख्याल की खाल उधेड़े मर मर के फिर आऊंगा, बतंगड़ मचा रहा हूं बतंगड़ बन जाऊंगा. तर हे जे बतंगड हा जो शब्द आहे आता आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठी बतंगड गोष्ट म्हणजे सोशल मीडिया, जी जी सोशल तेवढीच वापरावी असं म्हटलं जातं पण ती आता त्या सगळ्याच्या पलीकडे गेली. सी मला हे कळतं तुझ्या माझ्यासाठी आता जसं लोकसत्ता लोकसत्ता आता ज्या माध्यमातून आपण बोलतोय ते सुद्धा सोशल मीडिया आणि त्याच्याशी रिलेटेड एक माध्यम आहे आणि त्या गोष्टीचा वापर हा आपल्या आयुष्यात रोज करावाच लागतो आपल्याला. पण सोशल मीडिया याच्यावरती ट्रोल झालायस का आणि ट्रोल झालायस तर त्या ट्रोल कऱ्यांना काय उत्तर दिलीस? मला काही नाही उत्तर दिली खरं सांगू का, कधी पूर्वी वाईट वाटायचं आता मी पाहतच नाही तिथे. मला एक गोष्ट सांग हे म्हण, मी पूर्वी मी पण केलं की मी काहीतरी चांगलं करायला गेलो पाणी फाउंडेशनचं काम सेल्फी घेतली तिथं किंवा कुणीतरी काढलेला फोटो मी टाकला जेणेकरून आणखी लोक जॉईन होतील. गाडगे बाबांनी अख्खा महाराष्ट्र स्वच्छ केला नाही का, कुठं फेसबुक आणि काय होतं त्यांच्याकडे नाही ना, गाडगे बाबा आहेत ना बरोबर. त्याच्या बाबतीतही माझ्यात काहीतरी बदल झाला की नको ना जाऊ दे काय ट्रोल करायचं, हिंदीतनं कविता लिहिली तर तुला मराठी माणसाने मोठं केलं म्हणून वगैरे वगैरे आणि अशा अनेक गोष्टी आहेत रे की जे ट्रोलिंग करणारे बोलत असतात बोलणार ना मग आता पण आपण पण बोलतोच होत ना रे. आपण मी कुठल्याही पक्षाचा नाही, मला अनेक वेगवेगळ्या पक्षातल्या वेगवेगळी लोक आवडतात आणि वेगवेगळं काम करणारी माणसं, पण मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी कशा मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ती कोणाच्या तरी बाजूची असते असा समज करून घेऊन वेगळे जे दुसऱ्या बाजूचे असतात ते काहीतरी बोलतात त्याच्यावर. काही काही लोकांचा तो व्यवसाय आहे, बसवलेली माणसं पण असतात, काही काही निरुद्योगी असतात आणि मला तर नेहमी वाटतं की एखादा माणूस मेला अरे अरे बापरे असं 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 झालं, एखाद्या माणसाला मूल झालं अरे वा 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 लग्न झालं अहो आज माझ्या बायकोच्या दाताला कीड आली बायको सेल्फी असं अनेक वेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहे ना. नाही जितू जितू माझ्या बायकोच्या दाढेला कीड आली आहे असा कधी रे कोणी फोटो टाकलाय सोशल मीडियावर, हे जितू आता उदाहरण दिलं. बरं दाढेला नसेल मेंदूला कीड आली ती माणसं टाकतातच ना अनेक सोशल मीडियावर. मी मेंदूच्या ऐवजी दाढ बोललो. आणि हे बघ हेमंत काय माहिती का, आता बाकी आपण कोणी नसून आपण सगळे कंझ्युमर आहोत. मी एखाद्याला फोन केला की लगेच फेसबुकवर मला कळतं त्याची फ्रेंड रिक्वेस्ट की हा तुमचा फ्रेंड होऊ शकतो, इतकं आपल्यावर लक्ष ठेवलं जात. बरोबर बरोबर. साबणापासून तेलापासून टीव्ही पासून मोबाईल पासून चड्डी बनियान
काय तुझं गहू तेल तांदूळ किराणा वेफर पासून ते सगळं सगळं म्हणजे ही तुमची कशी गरज आहे हे तुम्ही वापरलंच पाहिजे. हे नाही वापरलं तर तुमचं लिव्हरच जाणार, हे नाही वापरलं तर हृदयाचं काय होणार. सतत ती भीती घालून किंवा तुम्ही उजळलेली आहा हे देखो उजवी त्वचा मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नाही चलता. का नाही पता चलत, का नाही कळली पाहिजे, वय का नाही कळलं पाहिजे, कळलंच पाहिजे ना वय. जसं एक लहान मुलाला बघून त्याला बघून मजा वाटते की हा गुडगुडीत चेहरा, मूल मोठं होतं तशी मजा वाटते. अरे आपला प्रसाद उत्तम मुलगा आपला सार्थक तो जेव्हा माझ्या नाटकाला आला आणि तो माझ्या दादा कसं आहे जितू काका कसं आहे पुढे अरे आवाज बदलला पुराचा, जो आवाज बदलणे तेव्हाच होतो ना. तसं हळूहळू माणूस असा पिकत जातो, मजा वाटते की पांढऱ्या केसांचा असा माणूस बघितल्यानंतर मजा येते ना रे, नाही का? कशाला ते काय ते कलप करणार मी का करू दे त्यांना जे काय दिसायचं ते. देवानंद होता इथे आपल्याकडे आणि गुलजारही आहेत, काय व्हायचं ते तुम्ही ठरवा. तुमची फक्त आनंदात राहा, चित्ती असू द्यावे समाधान. हे मन समाधान नाही, समाधान नाही म्हणजे माणूस घरामध्ये ते पबजी खेळतो धड 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 घरात गोळीबार करतो आणि बाहेर टुडे आय एम फिलिंग लाईक यु नो हा चंद्र असा असतातच. अरे गप घरात बघ, काय लिहिलंय दादा तुम्ही, अहो ठीक आहे घरात बघ ना कोण आहे तुझा चंद्र तिथे निजलाय, तो काम करून निजलाय. सकाळी उठून त्या तुझ्या चंद्राला झोप चहा करून दे, बघ बरं दोन भांडी घासून बघ, बघ त्याला किती मजा येईल. कशाला कुठं बाहेर जायची गरज आहे ना, काही गरज. हा आणि ते धाव ते सोशल मीडिया. अरे हे मी तसं म्हटलं हे बाय प्रॉडक्ट आहे सोशल मीडियाचं, ते काय बंद केलं तर काय थोडी. आपले विजू मामा विजय चव्हाण ते मोबाईलच नव्हते वापरत, मग रजित कपूर ज्यानं आंखो देखी डिरेक्ट केला मोबाईलच नाही वापरत, कुठला सोशल मीडिया. आणि सोशल मीडिया पूर्वी होता चावडीवर बसून, हा आला काय अरे कुठे गेल का बघितलं का, हा ते होतेच ना ते लाईक नाही का, हा शेअरिंग पण होत तुला कळलं लागा तो मगाशी येऊन गेला तुला माहिती ना बी आहे. नाही नाही तू म्हणतोयस ते हे झालं काय तुला कळलं का, हे पूर्वीच सोशल मीडिया होत, आत्ताच कसं तुला कळलं का एवढं ओरडून गॉसिप करायचं, ओरडून सांगायचं. आणि सगळ्यात आधी मी ओरडलो, सगळ्यात मोठं मी ओरडलो ही स्पर्धा आहे. पण काळाची गरज आहे, काळाची गरज आहे, त्यामुळे त्याकडे आपण पॉझिटिव्हली पाहिलं पाहिजे. आता अमिताभ बच्चनच्या पोराचं लग्न झालं अभिषेक बच्चनचं ऐश्वर्या बरोबर, सगळ्यांनी तेही विकत घेण्याचा आणि विकण्याचा प्रयत्न केला. एखाद्याचा मृत्यू झाला तरी तोही विकण्याचाच प्रयत्न. ते काय आहे पूर्वी बातम्या बघणारा माणूस हा हुशार समजला जायचा, अरे हे बातम्या बघतात हे बातम्या लागल्या तर आपण जाऊ, लहान मुलं जाऊन येतील काय घेणं आपल्याला त्या बातम्यांची. आता कुठलं न्यूज चॅनल माणूस पाहतो त्याच्यावर माणसाचा दर्जा ठरतो, कुठल्या प्रकारची बातमी माणूस पाहतो. आता सगळं हे मन सगळंच विकलं जात आहे. आणि आता हे बघ कुणीतरी मोठ्या प्रमाणावर विकतोय, कुणीतरी छोट्या प्रमाणावर विकतोय. तुला कुठे सामील व्हायचंय का हे तू ठरव, आणि नसेल सामील व्हायचं तर त्याच्यात म्हणजे प्रपंच करावा नेटका, आणि प्रपंचात राहून परमार्थ साधावा हे जे संत सांगतात स्पेशली तुकोबा, या सगळ्या बजबज पुरीमध्ये राहून सुद्धा तुझा तुझा एक अँकर आहे का, तुझी ज्योत पेटलेली आहे का, त्याच्यावर ठरतर हे मन. बाकी जितू मला तुझ्याशी हा संवाद साधून एक गोष्ट नक्की लक्षात येते की या लॉकडाऊननी तुला प्रचंड शांत केलेलं आहे आणि काहीतरी चांगलं घडतंय या 6 महिन्यात. आणि असाच राहा, छान राहा. पण आता थोडी गंमत ऍड करूयात या चर्चेमध्ये. आतापर्यंत गंमत नव्हती. नाही नाही आतापर्यंत आपण एक आयुष्य लहानपण बालपण मग हे असं सगळं डिस्कस करत होतो. आपण विनोदी व्हायचंय का आता? नाही विनोदी नाही, इथून पुढे विनोदी. सर विनोदी नाही, मी एक तुझ्यासाठी छोटस रॅपिड फायर काढलेलं आहे. काही प्रश्न मी काढलेत ज्याची उत्तरं तुला द्यायची आहेत अ किंवा ब असं उत्तर तुला द्यायचं आहे. अबब असं उत्तर असू शकत, अबब ही असू शकत.
सो तुझा आवडता दिग्दर्शक निखिल महाजन की राजेश मापुसकर? राजेश मापुसकर. ओके. आवडती अभिनेत्री मुक्ता बर्वे की सई ताम्हणकर? मुक्ता बर्वे. मुक्ता बर्वे. ओके. आवडता अभिनेता विक्रम गोखले की अशोक सराफ? आवड रे या प्रश्नाचं उत्तर दोन्ही दोन्हीचा बाज फार अवघड उत्तर आहे म्हणजे एकीकडे, पण तरी सर अशोक मामा. अशोक सर का? याच कारण काम खूप केलं ना, जो माणूस खूप काम करतो त्याला ते सांभाळणं कठीण, पण एक टोकाचं कुठेतरी एक वेगळं काम आहे, टोकाचं विनोदी आणि टोकाचं गहिरं पण आहे म्हणजे. हो, अवघड उत्तर होत. हो, असं वाटत. ओके ओके. आवडता खलनायक प्रेमनाथ की प्राणसाहेब? प्राणसाहेब. काय म्हणजे प्रश्नच चुकीचा काढला तुम्ही. ओके. एक सोपा प्रश्न. प्राणसाहेब किंवा अमरीश पुरी असं म्हटलं असतं तर मी म्हटलं असतं थांबलो असतो थोडं. प्रेमनाथ आणि प्राण, प्राण कोण होता? ओके ओके. प्राण साहेबांसारखं झालंय का कोणी परत? बर, एक सोपा प्रश्न. रेवा की कविता? रेवा. वा. कारण तीच कविता आहे ना, एखादी कविता लिहून संपते ही क्रमशः चालूच आहे म्हणजे. बर, बघतोस काय मुजरा कर की व्हेंटिलेटर? व्हेंटिलेटर की बघतोस काय मुजरा? नाही, मी मुलाखत घेतोय म्हणून उत्तर अपेक्षित नाही रे. असं हेमंत, हे बघ, तू मला हेमंत ढोमे की क्षितिज हो असं जरी विचारलं तरी मी तुला माहिती काय उत्तर देईल, म्हणजे हेच उत्तर आहे. पण व्हेंटिलेटरने मला यश दिलं, व्हेंटिलेटरने मला ती चिडचिड दाखवण्या, पण बघतोस काय मुजरा कर माझ्यासाठी जास्त जवळच आहे, कारण मला त्या भावनेच्या जवळ घेऊन जाणारा चित्रपट होता बघतोस काय मुजरा कर. मला खूप आवडलंय हे उत्तर. मला खरं तर हे उत्तर अपेक्षित नव्हतं. मला असं वाटलेलं की तू प्रामाणिकपणे व्हेंटिलेटर म्हणशील, कारण मला सुद्धा स्वतःला माहितीये. नाही हो, पण मला कसं आहे ना, व्हेंटिलेटर मध्ये मी नसतो ना तरी तो चित्रपट चांगलाच झाला असता, कोणीही काम केलं असतं तरी. बघतोस काय मुजराकर मध्ये मी माझं स्वतःच नाही, पण नाना साहेब ना, नाना साहेब नसते तर काय झालं नसतं भाई. नानासाहेब मला, नानासाहेब खूप आवडतात. हो, सगळंच आवडत रे मला नाना साहेबांनी. बर, पुढचा प्रश्न. पुणे की मुंबई? मुंबई. मुंबई. नाटक की सिनेमा? नाटक. नाटक. पुस्तक की ट्रॉफीज? पुस्तक किंवा ट्रॉफीज? ट्रॉफीज जायला ते ट्रॉफीज. काय करायचं ट्रॉफी? ट्रॉफी कुणी काढले हे काही काय ट्रॉफीज कशाला? हा, पण पुस्तक म्हणजे पुस्तकांमध्ये तू जर हे केलं असत तर ट्रॉफी काय करायचं ट्रॉफी? अरे गंधच नाव घेत नाही, पण हे पूर्वी फार एकदा तरी आपलं तिथे एकदा नॉमिनेशन सोड, एकदा पास मिळावा त्याचा. आता गंजल्या ट्रॉफी तरी ठेवल्या होत्या, कारण जे का रंजले गांजले त्याची म्हणजे वापर म्हणून हेच म्हणणार होतो मी. असो, शेवटचा रॅपिड फायर मधला प्रश्न. मला माहितीये निसर्ग तुला खूप आवडतो, जंगल, पण जंगल की समुद्र? समुद्र. समुद्र. जंगलात हरवता येत आणि कोणाला दिसणार नाही, समुद्रात बुडता येत आणि तरी म्हणजे. एक कविता आठवली, जाऊ दे नको.
ओके ओके बर. आता मी काही नावं घेणार किंवा एखादा शब्द घेईन, त्याबद्दल तुम्हाला एकाच शब्दात उत्तर द्यायचंय. एक शब्द, एक शब्द फक्त त्यांच्याबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल किंवा त्या नावाबद्दल. अच्छा. शरद पवार साहेब. बुद्धिबळ. बुद्धिबळ. वा वा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. हळुवार. हळुवार. वा छान. पंतप्रधान नरेंद्र मोदी. ज्वलंत. ज्वलंत. ओके. महेश एलकुंचवार. विराम. क्या बात है जितवारे, हा काय शब्द. खरच ज्यांच्या लिखाणाने आपल्या आयुष्यात विराम आणला, महेश एलकुंचवार इज विराम. वा क्या बात है. अनिकेत विश्वासराव. मदन. मदन असं ते म्हणाले. ओके. देव. गॉड. देव. भाकर. वा. शूटिंगच्या तयारीला लागणारा वेळ. सराव. सराव. ओके. पाणी फाउंडेशन. पाणी फाउंडेशन. पाना. वा. आता जर मी तुला असं म्हटलं की या गोष्टींचा क्रम लावायचा आहे, एक दोन तीन असा. नको ना असं काहीतरी. क्रम लाव वगैरे नटांचा वगैरे नाही क्रम. मी तुला सांगतो कोणाला कमी जास्त लेखायचं नाहीये बाबा. अजिबात वाईट वाटेल म्हणून नाही. अजिबात नाही. ओके. तुझे आवडते लेखक ज्यांच्याविषयी आपण बोललो सुद्धा, महेश एलकुंचवार सरांची तीन नाटक, एक दोन तीन या क्रमाने काय सांगशील? नाही मी असं कसं म्हणजे कसं सांगू. आता मी मला हे विचार त्यांचं आज. आता मी तुला गंमत सांगतो, मी जेव्हा त्यांचा विचार करत होतो मी म्हणजे मौनराग मी वाचलं बरं का आधी, मौनराग मधला काही भाग मी वाचला, तर तो मला मोहितनं ऐकवला होता तेव्हा तो मला अत्यंत निराळा भासला. मग मला मी चंदू सरांच जो प्रयोग चंदू सर चंद्रकांत कुलकर्णी आणि सचिन खेडेकर करतात त्या प्रयोगानंतर माझी स्थिती अत्यंत निराळी होती. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत या तीनही नाटकांचं बाई ही अंगठी वाडा चिरेबंदी नंतर घेतलेली आहे. वहिनींचा सीन आहे ना, तोपर्यंत मी कधी सोनं बिन ना तो बघितलं. बाहेर जाऊन मी ही अंगठी केले होते असं काहीतरी मूर्खासारखं केलं. अर्थात तो चंदू काका माझ्या आत आहे आणि मला असं वाटतं की चंदू काका असल्यामुळे ना बाकीच्या सगळ्यांचं चाललेलं आहे. एक जो चंदू काका आहे ना तो चंदू काकानं जर हक्क सांगितला असता ना त्या घरावर, त्या मालकी सांगितली असती त्या नाटकावर, तर बाकीच्या पात्रांचं काही खरं नव्हतं मित्र. आणि असे असंख्य चंदू काका आहेत म्हणून प्रत्येक ठिकाणी आहेत म्हणून हे सगळं किरत सावर आणि नीट चाललेलं आहे. आणि नेकोरो पोलीस मोहितनं जे केलं होतं त्यात ते बघू मी कसं लावू. होळी कसं
मी कोण, मला काही काही गोष्टी मला समजून तर घेऊ देत. आता जे त्यांचं त्यांचा जो लेख वाचत होतो तो मी आज वाचायला सुरुवात केली, आपल्या तयारीमुळे ते राहिलं माझं. पण त्याच्यात ज्या मिश्किल गोष्टी ज्या पद्धतीने त्यांनी मांडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने तो ती व्यक्ती, जसं मी मगाशी म्हटलं ना की तुम्ही एक वय होतं तुमचं, कालच ते मानले आता 80 वर्षांचं होतील ते. 80 हेमंत आहे का असं 80 वर्षाचा असं कोणी आहे का महाराष्ट्र असं तरणा बांड असं म्हणजे आईट रुबाबदार आणि तरीही हे इतकं आतमधलं काहीतरी असं स्पर्श करणारा असं काहीतरी घेऊन जाणार आपल्याला कुठल्या तरी वेगळ्या प्रदेशात जाऊन सोडून येणार, बसल्या जागी तुम्हाला कुठेतरी जाऊन उभं करणार. त्या वहिनीबद्दल त्यांनी जे लिहून ठेवलंय ते काय आहे, अरे म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत. मी कोण, एक दोन तीन जितू, मग तुझ्या आजवरच्या सगळ्या भूमिका त्याच्यातल्या तुझ्या आवडत्या 3 भूमिका. नाही कुठलं काय आवडलंय हे म्हण, काय आवडायचं त्याच्यात. पण जर मी असं म्हणलं की नाही मला जाणून घ्यायचं की ह्या तुला 3 भावल्या आवडल्या करायला मजा आली. बर सांगतो करायला मजा आली हे या निकषावर सांगतो. एक बोंबिलवाडीचा बबन, कारण काय करतोय हे कळतच नव्हतं पण लोक हसत होती. हा पण जेव्हा ते नाटक ट्रान्सलेट करायला घेतलं मुक्कामपोस बोंबिलवाडी 3 वर्षांपूर्वी तेव्हा मला ते नाटक थोडस समजलं. परेश मुखर्जी मुक्कामपोस बोंबिलवाडीचं बबन सेक्रेट गेम्स मधला काटेकर आणि नाटकातलं नाही सांगायचं ना, सांगितलं की नाटक काय बोलतोय. मुक्कामपोस बोंबिलवाडी मधला बबन सेक्रेट गेम मधला काटेकर आणि 2 स्पेशल मधला मिलिंद भागवत. वा जितू, आता माझे प्रश्न सगळे झाले, काही काही मी आवर्ते घेतलेत काही मी आवर्ते घेतलेत कारण चर्चा आपली झाला हो. तर आपण आता आपले जे लाडके प्रेक्षक आहेत जे सुद्धा या चर्चेत या वेबिनार मध्ये आपल्या सोबत आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत, तर त्यातले काही प्रश्न मी तुला विचारतो. अतुल गीते तुला विचारतायत की सर आयुष्यात नकारार्थी विचारांवर मात कशी करावी, तुमचं मत काय? नकारार्थी विचार यांच्यावर मात कशी करावी? मला वाटतं की मी जेव्हा एखाद्या हमालाची जेव्हा पाठ बघतो ज्या पद्धतीनं तो घेऊन जातो ते ओझ, किंवा मी एखाद्या काय सांगू, नका मात करायला जाऊ काही, कशाला मात करताय समजून घ्या तो विचार. तो आत्ता जो नकारार्थी वाटतोय तो तुम्हाला काहीतरी देणारच आहे. फक्त हो तुम्ही त्यातनं काय कसं सांगू रे, काहीतरी ढोबळ उत्तर द्यायचं नाहीये मला. पण एखादा असा प्रसंग आठवा तुमच्या आयुष्यातला जेव्हा तुम्ही प्रचंड आनंदी होतात कुठल्या तरी एका क्षणी. आणि असे वेगवेगळे प्रसंग असतात आपल्या, म्हणजे मी मध्यंतरी एक हे लिहिली होती कविता की आने दो हसी है हसी आने दो अगर दुजे की ही आंख से आए, दुसऱ्याच्या डोळ्यातनं पण हसू येत असेल दिसत असेल तुम्हाला तर काय हरकत आहे ते बघायला. आणि काही नकारार्थी नाही, आपण श्वास उच्छवास की इकडे कार्बन डायऑक्साइड मिळतो की झाडांना, काही नकारार्थी नाहीये. जगणं आहे ते सगळं घ्या, घेतलं पाहिजे. तुम्ही नाकारलं तर ते नकारार्थी आहे, नाकारू नका, काही नाकारण्याची आवश्यकता नाही. तू नको म्हणा, तू तुझ्या प्रश्नांमध्ये उत्तरांमध्ये हा मुद्दा तू डिस्कस केलेला आहेस तरी सुद्धा प्रशांत गलगले असं विचारतायत की अभिनयाच्या क्षेत्रातील गुरु कोणाला मानता जितू सर तुम्ही? खूप आहे तो, मी काय सांगू.
आणि अभिनय हा फक्त फक्त अभिनय या पातळीवर नाही होत, खूप आहेत तो माणसं काय कुणाकुणाची नावं घ्यायची, दिलीप कुमार पासून बलराज साहनी पासून काय काय किती कुणाची नावं घ्यायची, अनुभव अनुभव हेच गुरु आहे. बर हो अनुभव जगण आयुषी आयुषी खंडारे आहेत, आयुषी खंडारे ज्या विचारत आहेत की नाटक वेब सिरीज आणि चित्रपट या तिन्ही प्रकारात तुम्ही काम केलंय, तर यापैकी जास्त भावत आणि भविष्यात कुठल्या प्रकारात जास्त काम करायची इच्छा आहे? भविष्याचं काय मला माहिती. आमचा मित्र परवाच एक मित्र गेला, खूप योजना होत्या त्याच भविष्य, भविष्यातलं काय सांगू मला नाही माहित, भविष्यात मला भविष्य कळतही नाही आणि भविष्यातही काही कळत नाही. आतापर्यंत जिथे जिथे काम केलं मला आनंद वाटला म्हणून काम केलं. काही गोष्टी या ज्या घरात मी आता बसलोय आणि ज्या फोनवर बोलतोय त्या सगळ्याचा खर्च काढण्यासाठी म्हणून काही ठिकाणी काम केलं, पण तरी नाटक जास्त आवडतं. पण मला कसं आहे ते होतं वाटतं रे, हे मला दोन स्पेशलच्या आधी 5 वर्ष काम केलं नव्हतं, 2 स्पेशल बंद होऊन आता किती 3 वर्ष झाली, 3-3 करायचं नाही नाटक, आवडतं काय नाटक आधी करू दे मला, मला नाही माहिती या प्रश्नाचं उत्तर काय, कळत नाही कळत नाही. पण करीन तिन्ही करत राहीन, काम मिळत तोपर्यंत आणि कंटाळा येत नाही तोपर्यंत येतो कंटाळा. बर कुलदीप देसाई विचारतायत, ऍक्च्युली त्यांची मुलगी आहे रिया, ती तुझ्याशी बोलते जी 8 वर्षांची आहे. ती रिया म्हणतीये मी लंडनला राहते, तुमचा चोरीचा मामला चित्रपट बघितला, मला विचारायचंय त्या चित्रपटामध्ये तुम्ही खरच प्रामाणिक होता काय? मी म्हणजे ऍक्टर म्हणून प्रामाणिक होतो का की तो चोर प्रामाणिक होता का? ऍक्टर म्हणून मी खूप प्रामाणिक होतो, डोकं बिकं फुटून पण काम केलं, नाही म्हणू शकत होतो मी नाही 2-3 दिवस शूटिंग कर, पण नाही निर्मात्याचे पैसे लागलेले असतात, तर एक मी प्रामाणिकपणे काम केलं. आणि तो चोर प्रामाणिक होता का? तर नाही, तो लोभी होता म्हणून तर तो गेला नाही ना, प्रामाणिक असतात पटकन निघून गेला, थांबला तो प्रामाणिक नव्हता, त्याचा लोभ लोभ वाढत गेला, लोभ वाढत गेला. अतुल अतुल माने आहेत, ते विचारतायत जितू तुमच्या मागे आता एक फ्रेम दिसतीये त्यामध्ये खूप फोटो दिसतायत, कसले फोटो आहेत बुवा ते, उत्सुकताय? हे बघा हे फोटो काय आहे, तर हे माझ्या मुलीचे फोटो आहेत, हे आपलं आयुष्य वेगवेगळ्या वेळची, हा एक आपण कसे होतो, हा मुलगी लेक माझी, लेक आणि लेक वाढतानाचे फोटो आहेत हो, आणि माझी बायको आई आहे तर बायको ही वाढतानाचे फोटोज आहेत, नाही आणि बारीक होतानाचे पण आहेत रे, जबरदस्त घरात राहायचे मला काही काय. नमिता सूर्यवंशी विचारतायत की सर नवीन कलाकारांना संधी देण्याबाबत काय म्हणाल, म्हणजे जर कलाकार निवडायचा असेल तर तो कोणत्या तरी अभिनय शाळेमध्ये शिकलेला असावा का? हा एकदम बेसिक प्रश्न आहे, म्हणजे मी कुठे शिकलेलो नव्हतो म्हणजे आलो तेव्हा, पण शिकून आलेलं कधी चांगलं, कारण शिकतानाच एक तर कळतं आपल्याला येतंय की नाहीये, म्हणजे त्यामुळे वाया जात नाही आपले काही कष्ट. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अशी अनेक माणसं जी शिकायला काहीतरी वेगळं आली आणि वेगळं काहीतरी झाली, तर हा अट्टाहास ठेवू नका की मी हेच होईन. मी दिग्दर्शक व्हायला आलो होतो मुंबईत, मला कुठं डोंबल्याचं दिग्दर्शन येतंय, तर बदलत जात. कदाचित अभिनय शिकलात आणि बनवलं तुम्ही काहीतरी म्हणजे कुकच झालात असंही होऊ शकत, अट्टाहास नका ठेवू. जितू इथे खूप सारे प्रश्न आहेत, खूप प्रश्न येत आहेत, पण आता मला आपल्याला काही त्यातले निवडून काही घेता येतील माझ्या परीने मी थोडक्यात उत्तर देण्याचा पण प्रयत्न करतो. येस येस. कैलास अवघडे विचारतायत की तुमच्या आयुष्यात एखादा असा क्षण आला होता का जेव्हा सगळं संपलं, सगळं व्यर्थ आहे असं वाटलं आणि मग पुन्हा त्यातून तुम्ही कसे सावरलात? पण मग असे प्रसंग खूप येतात, ते आल्याशिवाय आयुष्य व्यर्थ आहे आणि तरी सावरलो नाही, व्यर्थ आहे म्हणूनच सावरलो.
हे सगळंच व्यर्थ आहे, म्हणूनच सावरलो. त्या व्यर्थतेतलीच तर गंमत आहे. म्हणजे व्यर्थ आहे तरी त्याला, म्हणजे आता हे हे हा जो एक ही जी मखमल आहे हातांवरची, तर ही या मखमलीला काय अर्थ आहे? पण आता जुळूक आली फुंकर मारायचं कळतं ना काहीतरी, म्हटलं तर व्यर्थ आहे, म्हटलं तर अर्थ आहे. मस्ताना कदमों को हर रास्ता जुदा लगे, हर पत्थर का चेहरा जैसे खुदा लगे. देखो तो नादानी है, समझो तो रूहानी है. अपना दिल भी खो गया. अब्बा शहर वाला नहीं मिलो. मयूर कोठावळे विचारताय, जितू दादा तुम्ही कॅम्पस फेअर वॉर हा कार्यक्रम साधारण 15-16 वर्षापूर्वी केला होता, सध्याच्या पिढी बरोबर असं काही परत करायला आवडेल का? आणि मग त्यात केलं तर त्यात काय बदल कराल? मी नाही करेन, करणारच नाही. झालं ते जगून ते यशस्वी होत म्हणून पुन्हा पुन्हा त्याच, एकदा लग्न केलेलं आवडलं म्हणून माणूस सतत लग्न करत राहतो. झालं ते त्यावेळेच झालं, कशाला. अर्थात एक उदाहरण चुकीच आहे, काही माणसं करतात पण मला नाही करायचं, नको, झालं, वेगळं काहीतरी करेन. ओके जितू, आता एक माझी रिक्वेस्ट आहे तुला. आत्ताच्या या संपूर्ण फेज मध्ये काय काय आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळालं, म्हणजे या लॉकडाऊनच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ हा तर इतिहासात असंच म्हणलं जाईल, आता लॉकडाऊन आधीचे आपण, लॉकडाऊन नंतरचे आपण. तर हे या लॉकडाऊन मध्ये जे काही तू अनुभवलंस, आणि आता नुकताच आपला एक मित्र निशिकांत कामत आपल्या सगळ्यांना सोडून गेला, तर त्यावेळी तू लिहिलेली जी कविता आहे ती या निमित्तानं तुला म्हणून दाखवायला आवडेल का? निशी गेला ती कविता त्या निमित्तानं नाही, मी ती नको, मी मी वेगळी कविता ऐकवतो तुम्हा लोकांना. बर 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 बर, संपवतोय का आता पण? नाही तू कविता एक घे, आपण बघूयात. बर, मी निशी सर गेले की त्याची नको कविता ऐकवायला. मी ना एकदा मिताली खूप अपसेट होती, इथे बसली होती 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट. तर तिला असं वाटलं की काय हा कोरोना आणि काय आहे तर काही घडतच नाही आयुष्यात, आणि काही काही आता घडणार आहे का पुढे? म्हणजे असं वाटलं होतं 15 दिवस 1 महिना आणि मग त्याच्यानंतर काहीच नाही ना. तर मला जी माणसं म्हणतात ना 5 महिने वाया गेले, तर मला वाटतं ते तितकंच, म्हणजे ज्यांचं हातावर पोट होतं ते बरोबरच आहे, परंतु तरी सुद्धा हे आलंय संकट. आता म्हणजे उपासमार होणारी माणसं होती तर त्यांना जेवण पोचवणारी माणसं होती, चालत जाणारी माणसं होती तर कोणीतरी घरी सोडणाराही माणूस होता. तर माणसं एकमेकांना असतात मदत करायला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मुलगा नापास झाला म्हणून तसं म्हणतात नाही, अहो वर्ष वाया गेला आमच्या पोरात. तर असे आई बाप म्हणजे काय विचार करतात, काही वाया जात नसतं, काही वाया जात. तेव्हा ती केलेली कविता अशी आहे की हिंदीत आहे बरं का, दर्द अगर सीने में है तो झांक ले पेड़ों की शाखाएं, बात अगर कोई बिगड़ गई तो शायद दूजी ही बन पाए. नजर है धोखा रिश्तों का पर कई यार हैं कई नजारे, बाह अगर कोई छूट गई तो बादल बैठे बाह पसारे. कोई जो रूठे मन मुटाव से चमक आंख की ना मुरझाए, हंसी है हंसी आने दो अगर दूजे की ही आंख से आए. हर बारिश से पहले धुंधली आंख से तेरे आंसू टपके, मौसम भी बदले है मौसम धीमी धीमी सांस तक चुपके. मुश्किल है जीना लेकिन सुन इतना नामुमकिन तो नहीं है, बिछड़ गया अगर कोई तुझसे तेरा पहला कदम वही है. दो कदमों का सफर सभी का एक और एक के बाद चला है, उगने से पहले रोजाना सूरज हर एक बार ढला है. जीने की आदत है बुरी पर नशा है आखिर उतरेगा ही, खेल वक्त का तिनका तिनका तेज हवा में बिखरेगा ही. है नसीब मेहमान हमेशा लेकिन वो पाबंद नहीं है, तू है चार दीवारी में पर मन तो तेरा बंद नहीं है. उड़ने की हो सोच तो मन के पर जादू से उग आएंगे,
उड़ने की हो सोच तो मन के पर जादू से उगाएंगे, बहने की बस बात है इतनी, चाहेंगे तो बह जाएंगे। रंग चुराती तितली फिर भी फूलों पर वो बोझ नहीं है, रंग चुराती तितली फिर भी फूलों पर वो बोझ नहीं है, सोच रहा तू सोच के अंदर ऐसी कोई सोच नहीं है, फिक्र जवाबों की ही खातिर जब चाहे मुस्कान हुई है, फिक्र जवाबों की ही खातिर जब चाहे मुस्कान हुई है, आसानी के आगे मुश्किल जवाई आसान हुई है, आसानी के आगे मुश्किल जब आई आसान हुई है, तू जो चाहे आ जाएगा तेरे ही घर सुख अनजाना, तू जो चाहे आ जाएगा तेरे ही घर सुख अनजाना। पहला गा या आखिरी गाले, पहला गा या आखिरी गाले, तुझे मिला है एक ही गाना। वाह 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 वाह, क्या बात है, फार सुंदर, फार सुंदर जी, तो फार सुंदर, थैंक यू। तब बायको खुश झाली है ऐकून जरा छान, मी म्हटलं हा ठीक आहे। मग त्यानंतर काही फरक पडलाय का, लॉकडाऊन अजून सुखकर गेला का कसं? म्हणजे नाही अत्यंत सुखकर, कारण तिचं लिखाण काय ना, हेमंत मला नेहमी असं वाटतं ना, यश नावाची गोष्ट ज्या पद्धतीनं माणूस काय माहिती रे, जोपर्यंत ते आत्मधली गोष्ट बदलत नाही ना, तोपर्यंत नाही काही होऊ शकत आतून ते, आणि ना शिकवलं पण जाताना नाही, आपण लहानपणामध्ये कारण बाबा कसा चालतो, आई कशी कुठते, आजी कशी करते, आजोबा कसे चालतात, हे लहान मुलांना शिकवतो आपण, मग लहान मुलांना आपल्याला हा म्हणजे अनुकरण ओके अच्छा। मग सिनेमाला 100 दिवस पूर्ण आले, ग्रँड प्रीमियर, महाराष्ट्राचा महानायक, महाराष्ट्राचा महागायक, सगळे महागायक, सगळे महानायक, मग ज्यानं ते हे लिहून ठेवलं, महापुरे झाडे जाती तेथे लवाळ वाचती, तुका म्हणे बर्वे गाणं व्हावे लहान ऊन लहान, जया अंगी मोठे पण तया याचना कठीण, म्हणजे ते ना एक मिनिट थांब हे ना काय जरा आपण हे आता आहे असं, तर प्रश्न पुरेसा नाही आता अशा, उत्तर उपरे अपुरे राही। प्रश्न पुरेसा नाही आता अशा, उत्तर उपरे अपुरे राही, घरातला संन्यस्त कोपरा उंबऱ्यातला हसून पाही। वाह वाह, भीतीच्या भातुकली संगे खेळ चालला बनवून भाकर, भीतीच्या भातुकली संगे खेळ चालला बनवून भाकर, आतड्यातला आतड्यातला मायेसाठी जन्म घडवितो असंख्य साकर, अवसानाचे पदर ढळाले नजरे मधून इमान गळता, भूक भयानक हाव उसळते रक्ता मधले रंग उकळता, नदी आटली झाडे तुटली, नदी आटली झाडे तुटली छाताडातून निसर्ग धसला, नदी आटली झाडे तुटली छाताडातून निसर्ग धसला, पृथ्वीच्या नाजूक किरडीशी कुरतडलेला डोंगर बसला, तपहलले अन शके लोटली ऐकू येई जीर्ण उसाचा, तपहलले अन शके लोटली ऐकू येई जीर्ण उसाचा, यंत्र युगातील व्यभिचाराला अखेरचा हा एक दिलासा। वा 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 वा, तर हा बोला पुढचे प्रश्न काय असतील तर। नाही आता आपण आपल्या या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि मुकुंद सर आता टेकओव्हर करतील। ओके, नमस्कार। गेले जवळ 1.25 तास आपण एका वेगळ्या विश्वात वावरत होतो, हे विश्व असं आपण जे रुपेरी पडद्यावर चौथ्या भिंतीतून पाहताना पाहतो त्यापेक्षा खूप अभिजात दर्जाचं होतं। एक मनस्वी कलाकार कसा व्यक्त होतो याचं एक अतिशय छान उदाहरण आजच्या या गप्पांमधून आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं। जितेंद्र जोशी यांचे खरोखर मनापासून आभार। सलग 1.25 तास तुम्ही ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं दांडपट्टा चालवत होता, दांडपट्टा करेक्ट तो आवडत होता, आणि
त्यातून तुमचं एक व्यक्तिमत्व म्हणजे इतर मुलाखतींपेक्षा ही मुलाखत वेगळी यासाठी की आपल्याला व्यक्तिमत्व समजून घेण्याचा हेतू खरं म्हणजे या मुलाखतीत होता, तो काही अंशी तरी सफल झाला असं नक्की म्हणता येईल. आणि तो सफल होण्यासाठी हेमंत डोमे यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे पण मनापासून आभार मानले पाहिजेत. जे वाचक या तुमच्या या सहज बोलता बोलता या उपक्रमात आज सहभागी झाले त्या वाचकांचेही लोकसत्ताच्या वतीनं आभार.